खेडकाली मैदानामध्ये पोहोचलो. एकदम देखना बैल, सोनार पाड्याचा सोन्या, 24 कॅरेट व्हाईट गोल्ड. चरणशेट पाटील यांचा भवानी आणि तसेच वावल्याचा मोर्या. आपली गाडी कोणाच्या नावाने पलते? एकदा चरणशेट पाटील खोली बघू. आनंददाता दारेकर आणि वैभव शेठ पाटील यांचा वादन. 5-8 टॉवर गेली, नावरा ऊन लागते तरी आली शर्ती बघायला. मामाने फोन केला, आदाजी मामाने का पुष्पाची गाडी मथुर सोबत जमलेली आहे. मामा बोलला का यायलाच लागेल. आज कार कॉम्पिटिशन होणार आहे आमचा पुष्पाचा, कारण का आज जर विन झालो तर या आठवड्यात 1 नंबर पुष्पाच राहणार मार्केट मध्ये. बकासूर सुट्टीवर चाललेला आहे, एवढा ऊन आहे का उभा राहायची इच्छा होत नाही. आणि दोन्ही पण जोड्या तरबेज. असा हा खेडकालीचा अड्डा एकदम भरगच्च भरलेला आहे. पब्लिक बघा पब्लिक. आणि पुन्हा एकदा सुटण्यासाठी सज्ज, आणि पुन्हा एकदा पाकलेली आहे. खेडकालीच्या मैदानामध्ये आज होणारी शर्यत आपल्या मथुरची. पब्लिकचा भेटाच बादशाह. मथुर 1001. विना ड्रायव्हर फायनली. मित्रांनो, आपल्या गाडीने गुलाल घेतलेला आहे, गुलालाचे मानकरी ठरलेले आहोत. आता आम्ही आता निघालो खेडकाली अड्ड्यामध्ये, आणि चरण भावट्याचा टॅम्पो पण निघालाय. आता बैल पण भरलेला आहे टॅम्पो मध्ये. आता आपले सोबत आहे सूरज म्हात्रे. अजून आपला कुठला बैल घेतलेला आहे? भवानी. भवानी. आणि पायरा कोणाचा आहे? ओल्याचा आहे. खेडकाली मैदानामध्ये पोहोचलो आणि आपलं दोन्ही बैल दावणीला बांधलेले आहेत. त्यानंतर त्यांना सावली म्हणून आपल्याला वरतून मॅट बांधायला घेतलेला आहे, म्हणजे बैल आपलं सावलीमध्ये राहतील. आज मित्रांनो आपला भवानी, चरणशेठ पाटील यांचा भवानी आणि तसेच वावल्याचा मोर्या असा हा पायरा येणार आहे. आणि लवकरच आपल्याला या जोडीची शर्यत देखील बघायला भेटेल. बिंजोडच्या या मैदानामध्ये कायम यशस्वी असणारा आपला भवानी, आपल्या कोपरच्या चरण भावट्याचा हा बैल. भावा, काय सांगशील बैलाबद्दल, काय खासियत आहे बैलाची? आजपर्यंत या सीझन मध्ये किती गुलाल झालं? 15 झाले. पण घरातलं बैल आता 6 बैल आहेत. हा एक भवानी, त्यानंतर भवानी, राजा, रायबा, बिजली, बादल, माऊली. भवानी नंतर दुसरा बैल जो प्रत्येक वेळी गुलाल घेते, त्या बैलाचं नाव काय? राजा. आपली गाडी कोणाच्या नावाने पलते? एकदा चरणशेठ पाटील खोली बघू. आणि कायम गुलालात, म्हणजे आजचा गुलाल निश्चित आहे आपल्याला घ्यायचा 100%. आपण ही इच्छा करूनच येतो का आज आपल्या या मैदानामध्ये आपल्याला गुलाल भेटेल, आणि तो नक्कीच भेटणार. हारजीत होत असते, पण आपल्याला गुलालाची आशा आहे. तो गुलाल आपल्या बैलाच्या या नंदीच्या माथ्यावर नक्कीच पडेल. या ठिकाणी बघा, मस्त सावलीमध्ये नंदी बांधलं. मंडळी नमस्कार, मी समीर पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती. आज आलोय खेडकाली अड्ड्यामध्ये, आणि या ठिकाणी एवढा ऊन आहे ना का अड्ड्यामध्ये उभा राहायची पण हिंमत नाही. तरी पण तुमच्यासाठी आज ब्लॉग बनवायचा आपला प्रयत्न असणार आहे. ब्लॉग एकदम भारी होणार आहे, भन्नाट होणार आहे, तरी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मजा देखील येणार आहे. सो आपल्या सोबत राहा, पूर्ण ब्लॉग बघा, आणि त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. प्रत्येकाच्या मनावर आदिराज्य गाजवणारा आपला आनंददाता तारेकर आणि वैभव शेठ पाटील यांचा ट्रिपल इंद केसरी वादल आणि महाराज या आपल्या खेडकालीच्या मैदानामध्ये आलेला आहे. आली 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 नाही नाही
पांच चार तोवरा गेली नवरा ऊन लागते तरी आली शर्ती बघायला. कसा वाटते परो? मजा येते का? आवरे उन्हान शर्ती खेळायचा ना शर्ती बघायच्या बोलल्यावर खाऊ काम नाही, एकदम बेकार आहे. सो तुमच्यासाठी रिस्क घेतलेले आहे, नक्कीच सबस्क्राईब करा. बऱ्याच दिवसानंतर आपला भाऊ भेटलेला आहे आपल्याला अड्ड्यामध्ये. झालेला आहे का आपल्याला जोड? झाली शर्यत? झाली शर्यत. विठ्ठलचा हरिरमचा विठ्ठल बैल आलेला आमचा. हा शर्यत झाली. आज मुळे शिवधुमाल्यांचा संभाजी सोबत कॉल आला. कसा वाटला आजच्या शर्यतीमध्ये? आज म्हणजे आज मोठ्या बाहेर बैल पळाला त्याच्यामुळे वाटलं. आणि शर्यत पण तिकडे, दुसरी शर्यत पण जमली. परत आणि किडकालचा अड्डा तुम्हाला कसा वाटतंय? अड्डा तर एक नंबर सारखा, म्हणजे प्रेक्षकांना काही चपली देत नाही. बऱ्याच दिवसांनी पण मुलाखत. म्हणजे आज काय आम्ही येणार नव्हतो, लग्नालाच चाललेलो. पण मामाने फोन केला, आदरची मामाने, का पुष्पाची गाडी मथुर सोबत जमलेली आहे. मामा बोलला का यायलाच लागेल म्हणून, त्याच्यासाठी आम्ही खास आलो. कारण का मथुरची गाडी कशी आणि पुष्पा आज आज कार कॉम्पिटिशन होणार आहे आमचा पुष्पाचा. कारण का आज जर विन झालो तर या आठ्यात एक नंबर पुष्पाच राहणार मार्केटमध्ये. नक्कीच नक्कीच गुलाल नक्कीच भेटणार. चल थँक्यू. खूप दिवसानंतर भेट झाली, बरा वाटला. काय फास्तान गाड्या. बकासूर सुट्टीवर चाललेला आहे. प्रत्येकाच्या प्रेक्षकाच्या मनावर आधिराज्य गाजवणारा आपला हा सप्त हिंदी केसरी बकासूर. दुपारचे 3:30 वाजलेत आणि या मैदानामध्ये पब्लिकचा क्राऊड बघा. बैलगाडा शर्यत बघण्यासाठी एवढा ऊन आहे का उभा राहायची इच्छा होत नाही. तरी पण प्रेक्षकांचा उत्साह एवढा भारी आहे ना, पूर्ण अड्डा गजबजून भरलेला आहे दुपारच्या वेळेला सुद्धा. जोडी सुटण्यासाठी सज्ज आणि मित्रांनो जोडी सुटलेली आहे आणि दोन्ही पण जोड्या तरबेज. काय बोला? बोल बोल. नुसती बोलतो डागरा लागतात, धूल खावायला लागते आम्हाला इकडं अड्ड्यामध्ये. मंडळी दुपारचं 3:30 वाजल्यानं आणि पब्लिकचा क्राऊड बघू शकता या आपल्या खेडकाली मैदानाच्या आतमध्ये. बैलगाडा शर्यत बघण्यासाठी एवढी पब्लिक आलेली आहे एवढ्या उन्हामध्ये. आणि आता जोडी सुटणार आहे, थोड्याच वेळात आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि गाडी पाकल्यानंतर काय जल्लोष असते ना, काय माहोल असते, तो पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. कारण काही शक्यता असते गाडी पाकण्याची. सो प्रत्येकाने काळजी घ्या, मैदानामध्ये आल्यानंतर जरा व्यवस्थित राहा. कारण बैल अंगावर येतात आणि यामुळे आपल्याला दुखापत होण्याची शक्यता असते. आणि पुन्हा एकदा सुटण्यासाठी सज्ज आणि पुन्हा एकदा पाकलेली आहे. आणि मित्रांनो पुन्हा एकदा जोडी सुटण्यासाठी सज्ज. बघूया या जोडीमधून कोण विजयी होते. ते हारजीत तर होत असतंय, पण हा खेळ आपला एक शेतकऱ्याचा आणि मातीचा आणि आपल्या मराठी परंपरेचा आहे. आणि तो आपण एकदम उत्साहान खेळतून पब्लिकचा तेवढाच उत्साह. जोडी सुटण्यासाठी सज्ज आणि पब्लिक बघण्यासाठी सज्ज. बघूया. आणि मित्रांनो जोडी सुटलेली आहे, जोडी पाकण्याच्या वेळात होती, पण दोन्ही पण जोड्या एकदम भारी पाळल्या. मित्रांनो आता मथुरची शर्यत लागलेली आहे आणि बघू शकता आता पूर्ण मैदानामध्ये पूर्ण मैदान काले करण्यासाठी सगळ्यांची धावपळ चालू आहे. कारण मोठी शर्यत, प्रत्येकाचं डोळं लागलेलं आहे त्या शर्यतीकडं. आणि या खिडकालीच्या मैदानामध्ये आज होणारी शर्यत आपल्या मथुरची पब्लिकचा भेटताच बादशाह मथुर 1001.
मित्रांनो, मथुर आणि बाकासुरी या दोघांच्या पण शर्यती झाल्या आणि दोघांच्या शर्यती झाल्यानंतर बहुतेक अड्डा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते खाली झालेला आहे. म्हणजे इथली जी पब्लिक आहे ना बिंजोड क्षेत्रामधली, ती मथुर आणि बाकासुरी या दोघांच्या शर्यती बघण्यासाठी येते. ते आम्हाला पण आशा होती का बिंजोड क्षेत्रामध्ये आपल्याला मथुर आणि बाकासुर सोबत पालताना बघायला भेटतील. पण बघू, लवकरच ती पण आशा आपली पूर्ण होणार आहे आपल्या बैलगाडा प्रेमींची, बैलगाडा शर्यत प्रेक्षकांची. तर आता आलेली जोडी आपण बघत आहोत, ती गेली इकडे वाटते. ये मित्रांनो, एक जोडी पाकलेली आहे विना ड्रायव्हर. शर्यत क्षेत्रामध्ये काही होऊ शकतो, विना ड्रायव्हरची गाडी. मित्रांनो, आपण जाऊया आता सुतावर आणि सुतावर गेल्यानंतर आपण तिथलं बैल कव्हर करू. अजूनही बिंदू शेत आपल्याला बघा, जीविका सीताराम भोईर आणि गावदेव प्रसन्न उंबारली यांना या ठिकाणी जोर धरला की चेरोबा प्रसन्न पेलवान ग्रुप कोलखे. आपल्याला बघायला भेटते खिडकालीच्या या मैदानामध्ये आता विजयी झालेली गाडी आणि बैल पण बघू शकता किती फुफावतान गरम झालेला आहे. तिकडं बोलायला घेतलेला या जोडीनं. कुठली गाडी? कामोड्याची. या जोडीने देखील आपल्या मैदानामध्ये गुलाल घेतलेला आहे. कुठली जोडी? संभाजी बादशाह, टायगरचा संभा. टायगरचा संभा आणि बादशाह कुठला? आणि या मित्रांनी या ठिकाणी गुलाल घेतलेला आहे. सो आज विजयी झालेली आहे त्यांची गाडी. प्रत्येक मैदानामध्ये त्यांना असाच गुलाल मिळू दे. कोणा विरुद्ध होती शर्यत? विरुद्ध गाडी कुठली होती? कशी झाली शर्यत? फायनली मित्रांनो, आपल्या गाडीने गुलाल घेतलेला आहे. गुलालाचे मानकरी ठरलेले आहोत खिडकालीच्या या मैदानामध्ये. गणपती बाप्पा! आज खरोखर अभिमान वाटते आपल्या या जोडीचा. आपल्याला गुलाल मिळून आपली मान उंच केलेली आहे. कोणासोबत ठरलेली आपली शर्यत? विरुद्ध गाडी कुठली होती? आणि कशी झाली शर्यत? मस्त मैत्रीपूर्ण ना? आज खेडकालीच्या या मैदानामध्ये आपल्या बैलांनी गुलाल घेतलेला आहे मित्रांनो. तुम्ही चांगलं ते ठरलंच खरं. आणि जसं आपण बोललेलो होतो की नक्कीच या गुलाल या मैदानामध्ये आपल्याला गुलाल भेटल. आणि आपली गाडी गुलाल घेऊन आलेली आहे चरण दादाची. आणि आपल्या गाडीवर आहेत सूरज दादा म्हात्रे. समीर पाटील यांचे धन्यवाद, मला आभार करत आहे. आज आपण यांच्या सोबत आलेलो होतो आणि आपल्याला आशा होती की नक्कीच या मैदानामध्ये आपल्याला यश भेटेल आणि भेटला देखील. आजचा यश आपल्या गळ्यामध्ये आणि गुलाल आपल्या बैलांच्या खांद्यांवर. मित्रांनो, आपल्या समोर आहे हुबेहूब सोन्याचं रूप, फुटारीचा सोन्या. जबरदस्त असा बैल, एकदम देखणा बैल हुबेहूब आपला सोनार पाड्याचा सोन्या, तसाच यो खुटारीचा सोन्या. 24 कॅरेट व्हाईट गोल्ड. हा खेच खेच. बाया कसा वाटतं आज? आज लय आनंद आलाय. नाद केला वायाने गेला. चांगली गाडी ठोकली, टॉपची होती गाडी. चला गणपती बाप्पा मोर्या. गणपती बाप्पा मोर्या. आणि मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजले तरी पब्लिकचा क्राऊड बघू शकता बैलगाडा शर्यत बघण्यासाठी. असा खिडकालीचा अड्डा एकदम भरगच्च भरलेला आहे. पब्लिक बघा पब्लिक.
आपण शर्यत जिंकलो आणि गुलाल घेतला आणि आता निघालो घरी. पर्यंत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल, व्हिडिओ आवडले असेल तर करा व्हिडिओला लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब आणि भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत.